येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामलल्लाचा प्रतिष्ठापना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्यात सरसंघचालक मुंजी भागवत, अन्य संत मंत धर्माचार्य, राष्ट्रांचे प्रतिनिधी, सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनाही आमंत्रित केलेलं आहे. या सोहळ्यानिमित्त आपण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये इथे आज 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये 5.5 लाख घरांमध्ये घरसंपर्क अभियानाचा आपण शुभारंभ केलेला आहे. या अभियानामध्ये प्रत्येकाच्या घरी आईदून आलेलं अक्षतातून आलेलं निमंत्रण पत्रिका आणि रामाचा फोटो असं छायाचित्र आपण सगळ्या घरामध्ये पोहोचवणार आहोत. या सगळ्या कामासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये 12,000 रामसेवक कार्यकर्ते, महिला भगिनी, माता भगिनी यांचाही सहभाग राहणार आहे. या अभियानाच्या निमित्तानं गेल्या 10 डिसेंबरला सिद्धरामेश्वर ग्रामदेवत मंदिरामध्ये अक्षता आयुधून आलेलं अक्षता कळशाचं पूजन झालं. या अक्षता पूजनानंतर सोलापूर शहरातील वस्त्या, ग्रामीण भागातील घरं, म्हणजे वाडे, तांडे आणि गावं या ठिकाणी आपण अक्षता कळशांच्या मिरवणुका काढल्या. ही संख्या जवळपास 550 गावांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि जवळपास 1.5 लाख रामभक्त ह्या सगळ्या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत. ह्या अभियानाच्या निमित्तानं येत्या 22 जानेवारीला आपल्या घरांमध्ये, मठ मंदिरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करायचा, मोठी दिवाळी साजरी करायची आणि घरांवर पताके लावायचे आणि सगळं वातावरण जे आहे देशभरामध्ये रामलल्लाचं वातावरण निर्माण करून ह्या अभियानाला आपण यशस्वीसुद्धा दाखवायचे आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला ज्यावेळी जसं अयोध्येमध्ये राम अवतरले होते त्यावेळी जशी आपण दिवाळी साजरी केली तशाप्रकारे दिवाळी आपण 22 जानेवारी सर्वत्र साजरी करायची आहे.